बाळाचं वजन जरा जास्त असलं तर त्याची बहुतेक वेळेला कारणं सगळी पोषणामध्येच असतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपण किशोरी अवस्थेपासून ज्या मुलीचा विचार करायचा आहे, नंतर तिचं लग्न होतं, त्याच्यानंतर ती गर्भवती होते, नंतर तिला बाळ होतं, मग ती बाळाला स्तनपान करते आणि त्याच्यानंतर घन आहार देते, या सगळ्या फेजेसमध्ये काही बिघाड झाला तर बाळाचं वजन जरा जास्तच वाढायला लागतं. आईचं वजन जर मुळात जास्त असलं गरोदरपणी सुरुवातीला तर ते मुळीच चांगलं नाही त्या बाळाच्या वाढीसाठी. त्याशिवाय आईला जर डायबिटीस असला किंवा गरोदरपणी जर तिचं ब्लड प्रेशर वाढलेलं असलं आणि अशा अनेक कारणास्तव जर बाळाचं जन्मतःच वजन जास्त झालं असलं तर ते आपल्याला चांगलं नाही आहे. त्याच्या उलट देखील ते सुद्धा चांगलं नाही, म्हणजे आई अनिमिक आहे, आईचं वजन कमी आहे, आईचा BMI कमी आहे, आईला 16-17 वर्षीच बाळ झालं तर अशी बाळं अत्यंत कमी वजनाची येतात आणि मग ह्या बाळांना जर कॅचअप ग्रोथ म्हणून त्यांचं वजन वाढलं तर ती बाळं कधीकधी ओव्हरवेट किंवा ओबीज होण्याचा धोका असतो. तेव्हा पहिलं कारण तर आपल्याला हे आईच्याकडे बघायला पाहिजे. दुसरं आपण असं बघूयात की आई जे काय बाळाला दूध देते, पहिल्यांदा जन्मतःच बाळाला एका तासाच्या आत आईचं दूध द्यायचं, चीक दूध द्यायचं आणि त्याच्यानंतर 6 महिने निव्वळ स्तनपान केलं तर बाळ ओबीज किंवा ओव्हरवेट होण्याचा धोका नसतो. आणि त्याच्यानंतर पूरक आहार द्यायचा असतो, स्तनपान देतच राहायचं 2 वर्षापर्यंत आणि पुढेही. तर पूरक आहार आपण काय द्यायचा असतो, नेहमी आपण म्हणलेलं आहे अन्नातले 4 घटक 4 रंगाचे 4 वेळेला. पण थोडं मोठं झाल्यानंतर आपल्याला काय होतं की बाळाला वेगळ्या वेगळ्या आपण सवयी लावून देतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट काय आहे, जास्त मीठ आणि जास्त साखर. तुम्ही साधे वेफर्स घ्या, पिझ्झा घ्या, पास्ता घ्या, कुठलेही पदार्थ घ्या बाहेरचे, त्याच्यामध्ये खूप मीठ असतं, खूप साखर असते आणि त्याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण देखील जरा जास्तच असतं. त्यामुळे रोज जर बाळ बाहेरचं खायला लागलं 4-5 वर्षाचं झाल्यानंतर तर त्याला आहार चांगला मिळत नाही आहे आणि अशी बाळं लठ्ठ होण्याचा धोका खूप असतो. आमची इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स म्हणते से नो टू जंक फूड. म्हणजे काय, जंक फूड बाळाला द्यायचंच नाही. जे म्हणजे काय, जंक. यू म्हणजे काय, अल्ट्रा प्रोसेस्ड, म्हणजे ज्या पदार्थांवर खूप खूप प्रक्रिया करून ते साठवून ठेवलेले असतात ते पदार्थ बाळाला जास्त द्यायचेच नाहीत. आत्ता केलं की दुपारी बाळाला जेवायला घालायचं. एन म्हणजे काय, न्यूट्रिशनली इनअप्रॉप्रिएट, म्हणजे ज्याची अन्न घटकांची व्हॅल्यू चांगली नाही आहे, म्हणजे खूपच त्याच्यामध्ये गोड आहेत किंवा फॅटच फार जास्त आहे, चरबीचंच प्रमाण जास्त आहे किंवा कर्बोदकच फार जास्त आहेत, असे पदार्थ आपण दिले नाही पाहिजेत. मग सी म्हणजे काय, जंकमधला कॅफिनेटेड कार्बोनेटेड ड्रिंक्स. हल्ली खेडेगावातसुद्धा बाळाला काय द्यायचं तर मी पेप्सी दिला, आईला वाटतं की ती आई आपल्या बाळांना पेप्सी देते म्हणून मी सुद्धा देणार, म्हणजे तिला वाटतं हे एक माझ्या श्रीमंतीचं आणि चैनीचं लक्षण आहे, तर हे अगदी चूक आहे. आणि एस म्हणजे काय, तर शुगरी पदार्थ, म्हणजे सो जे गोड पदार्थ आहेत ते देखील आपण जर बेसुमार खायला दिलेत तर ते बाळाच्या दृष्टीने चांगलं नाही. ही मॉल संस्कृती हल्ली फार बळावलेली आहे आणि मॉलमध्ये गेलं की बाळाला माल नाही तर मॉल न्यूट्रिशन झालं आहे असं म्हणूयात. तर मला वाटतं हे जर आपण टाळलं तर बाळ नक्कीच ओव्हरवेट आणि ओबीज होणार नाही. आणि ह्याच्याशिवाय आपण काय बघाल तर बाळाला चांगल्या तऱ्हेचा व्यायाम झाला पाहिजे, त्यांनी मोकळ्या हवेत खेळलं पाहिजे, बाळाला कम्प्युटरचा आणि स्क्रीन टाईम जो असतो तो लिमिटेड ठेवला पाहिजे. 2 वर्षापर्यंत तर बाळाला स्क्रीन टाईम देऊच नाहीतर आईवडील आपला TV लावून ठेवतायत किंवा व्हिडिओ लावून ठेवतायत आणि ते बाळ एक चमचा नको तेवढं खात आहे. त्याच्याऐवजी आपल्याला रिस्पॉन्सिव्ह फीडिंग करायचं आहे, म्हणजे बाळाला तुम्ही साथ घाला मग बाळ तुम्हाला प्रतिसाद देईल आणि अशा तऱ्हेने तुम्ही बाळाला शिकवत त्याची डेव्हलपमेंटसुद्धा चांगली होईल, त्याची शारीरिक आणि बौद्धिक वाढ होईल आणि स्क्रीन टाईम कमी केला की त्याला ओबेसिटी होणार नाही. बाळ आईवडील जे करतात त्याचं अनुकरण करतं, त्यामुळे आईवडील जर 4 तास सोफ्यावर बसून राहिले, कोक पीत आणि वेफर्स खात बसले तर बाळाला तेच दिसतं आणि मग बाळाला वाईट सवयी लागतात. असं म्हणतात की आई आणि वडील जर दोघंही ओबीज असले, दोघंही लठ्ठ असले तर अशा बाळांना लठ्ठ होण्याचा धोका असतो.
म्हणजे आईवडिलांचे जे काही जीन्स आहेत, म्हणजे जी अनुवंशिकता आहे, किंवा एन्व्हायरमेंट म्हणजे त्यांच्या आजूबाजूचं वातावरण, तर दोन्ही ह्याला कारणीभूत असतं. मला वाटतं झोप ही देखील हल्लीच्या दिवसात फार महत्त्वाचा घटक आहे. 12-12, 1-1 वाजेपर्यंत जर गेम्स खेळत बसली बाळं, तर नक्कीच त्या बाळांना ओबेसिटीचा त्रास होतो. आणि म्हणून कमीत कमी 7-8 तास झोप 5 वर्षाच्या वरच्या मुलांना मिळाली पाहिजे. कित्येक वेळेला ताणतणावामुळे देखील बाळांना जंक फूड खाल्ल्या जातं, अशा परिस्थितीमध्ये देखील बाळांचं वजन वाढू शकतं. पण इतरही कारणं काही असतात की ज्याच्यामुळे बाळाचं वजन वाढलेलं असतं. छोटं सांगायचं तर थायरॉईड नावाची एक ग्रंथी आपल्या गळाच्या खाली असते, आणि त्या थायरॉईड ग्रंथीचा जर अभाव झाला तर त्याला आपण म्हणतो हायपोथायरॉईडिझम. ते जर झालं तर बाळाचं जरा जास्तच वजन वाढतं आणि ते बाळ थोडं मतिमंद देखील झालेलं असतं. कित्येक वेळेला बाळाच्या मेंदूच्या जवळ पिट्युट्री नावाची एक ग्रंथी मेंदूमध्ये असते, आणि पिट्युट्री ग्रंथीमध्ये जर स्त्राव जास्त झाला तर बाळाला ब्रेन ट्यूमर वगैरे झालेला असतो, आणि अशा वेळेला देखील बाळाला ओबेसिटी होण्याची शक्यता असते. काही वेळेला आपल्या शरीरात हायपोथॅलॅमस असतो, त्याचा आजार झाला तरी बाळाला ओबेसिटी होऊ शकते. काही वेळेला बाळांना किडनीचे आजार असतात, आणि ज्याला आम्ही म्हणतो नेफ्रॉटिक सिंड्रोम, असा असला तरी देखील बाळाला ओबेसिटी होऊ शकते. त्याप्रमाणे ॲड्रिनल कॉर्टेक्स नावाची पण एक ग्रंथी असते, तिचा देखील स्त्राव वाढला तर बाळाला कधीकधी जास्त ओबेसिटी होण्याचा धोका असतो. याशिवाय काय आहे, आपण ज्याला म्हणूया जीन्स असतात आणि क्रोमोसोम्स असतात, त्यांच्यामध्ये काही प्रकारचा बिघाड झाला तरी देखील बाळाला कधीकधी ओबेसिटी होते. सो एक ना अनेक अशी 50 वैद्यकीय कारणं आहेत, आणि ती तुमचे बालरोगतज्ञ ताबडतोब बघून मग त्याप्रमाणे तपासण्या करून आणि त्याला योग्य तो इलाज जो असतो तो आपण करू शकतो. याखेरीज अर्थात तुम्ही मला विचाराल की ओबेसिटी झालीच तर काय औषधं देऊन बरी करायची का, तर मी म्हणेन ही सगळी जी औषधं उपलब्ध असतात मोठ्या माणसांना ओबेसिटीला द्यायची, जसं की मेटफॉर्मिन किंवा गॅस्ट्रिक बायपास सर्जरी करतात, त्यातले कुठलेही प्रकार आपल्याला लहान मुलांमध्ये शक्यतो म्हणजे 99.9% करायची जरूरच नाही पडली पाहिजे. आणि जरूर पडली तर ती मोठ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि लाखात एखाद्या बाळाला अशी पडली तर पडेल. त्यातली निम्मी कारणं जी आहेत की बाळाला ओबेसिटी आणि ओव्हरवेट होण्याची, ती कारणं तर तुमच्याच हातात आहेत. आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे की बाळाची वजन आणि उंची नीट मोजायची, बाळ अधिक वजनाचं आहे का बघायचं, आणि असं असलं तर आपल्याला योग्य वेळीच योग्य ते आहारामध्ये बदल करून आणि बाळाचं व्यायाम आणि इतर सगळं बघून आपल्याला नक्कीच ओबेसिटी आणि ओव्हरवेट टाळता येईल.